नमस्कार, नेशन इंडिया न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण आहोत बदलापूरमधील बॅरेज रोड येथे श्रीमती नूतनताई पिंगळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे आज उद्घाटन होते. या समारंभासाठी प्रमुख पाहुणे मुरबाड विधानसभेचे आमदार श्री किसन कथोरे, बदलापूर भाजपा गटनेते श्री राजेंद्र घोरपडे, माजी नगर अध्यक्ष राम पातकर, नगरसेवक प्रशांत कुलकर्णी, सौ प्रणिता कुलकर्णी हे उपस्थित होते. या सर्वांनी नूतनताई यांच्या सामाजिक कामाची स्तुती करून पुढील वाटचालीकरता मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. नूतनताई या उच्च शिक्षित एम ए बी ई डी शिक्षिका असून त्या सामाजिक कार्यात कार्यरत आहेत. पाहूया पुढील सविस्तर बातम्या. काही काय सांगाल प्रभागाच्या विकासाचं जनसंपर्क कार्याचं उद्घाटन झालेलं आहे आमदारांच्या हस्ते आणि निवडणुकीत तुम्हाला उमेदवारी देखील जाहीर झालेली आहे. काय असेल तुमच्या प्रभागाच्या विकासाचा अजेंडा? माझ्या विकासाचा अजेंडा हा एकच आहे की नरेंद्र मोदीजी भारताचे जे पंतप्रधान आहे त्यांनी बघा विकासाच्या वरती जोर दिलेला आहे. देशात आज आपला देश हा विकसनशील देश आहे आणि त्याला आपण विकासाच्या वाटेवरती न्यायचं आहे आणि विकासाची जर वाट धरायची असेल तर लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. लोकांची काय गरजा आहेत, त्यांचे काय प्रश्न आहेत हे त्यांना विचारलं पाहिजे. आणि जवळजवळ एक वर्ष झाली आपली निवडणूक ही एक वर्षापासून लांबत चाललेली आहे आणि त्याचं प्रमुख कारण म्हणजे कोरोना COVID-19 आणि ह्यामुळे इलेक्शन हे पुढे ढकललं गेलं आणि आम्ही लोकांच्या घरोघरी जाऊ लागलो, संपर्क करू लागलो, लोकांना विचारू लागलो की काय तुमच्या समस्या. तर त्याच्यात एक मोठी समस्या आहे की रोजगार. लोकांचा रोजगार गेलेला होता हा प्रमुख प्रश्न. मग त्यांना रोजगार कसा करून द्यायचा? बायकांनी सुद्धा सांगितलं आम्हाला घर बसल्या काही मिळेल का मॅडम. तर मग एक अशी कल्पना आली की बचत गट चालू करूया, बायकांच्या हातांना काम देऊया, काहीतरी उद्योग चालू करूया की जेणेकरून त्यांना एक प्रशिक्षण देता येईल आणि त्या स्वतःच्या हाताने. म्हणजे मोदीजींनी जे सांगितलेलं आहे की आत्मनिर्भर भारत, आणि मग हा आत्मनिर्भर भारत कसा तयार होईल तर त्यांच्या हातांना काम दिलं पाहिजे. ते बोलतात आम्हाला भीक नको पण आमच्या हातांना काम द्या आणि ही काम मी डोक्यात ठेवलेली आहे आणि पुढे यांचा उद्देश माझा हाच आहे की लोकांच्या आपल्या बायकांचा. आमचा जो हा वॉर्ड 22 आहे हा महिला वॉर्ड आहे. मग महिला वॉर्ड म्हणजे महिलांसाठीच काम केलं पाहिजे. जर एक महिला उभी राहिली, तुम्हाला माहिती आहे की जर एक महिला जर शिक्षित असली तर ती आखी कुटुंबाला सांभाळते. तसंच एका महिलेला जर रोजगार मिळाला तर ती पूर्ण समाजाला सुद्धा महत्व देईल. आणि न जाणो की ह्या अशा टप्प्याटप्प्यानेच आपल्या देशाचा विकास होईल आणि बदलापूर शहर हे एक नंबर विकासाचं म्हणजे राज्य होईल अशी मला खात्री वाटते. थँक्यू.